बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याआधीच जोरदार वारे वाहत असून पाऊस पडतोय चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशातील पारादीप पासून दोनशे दहा किलोमीटर आणि पश्चिम बंगालच्या सागरबेटा पासून तीनशे दहा किलोमीटर वर डाणा अतितीव्र चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळ उत्तर ईशान्यकडे सरकत आहे हे चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पुरी आणि सागर बेटाच्या जवळ बितार कणिका आणि धमारा दरम्यान किनाऱ्यावर आज मध्यरात्री पासून उद्या सकाळपर्यंत धडकण्याची शक्यता आहे यावेळी शंभर ते एकशे दहा किलोमीटर प्रित वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी ओडिशातील समुद्राने उग्र रूप धारण केले आहे ओडिशा सरकारने चौदा जिल्ह्यातील तीन हजार गावांमधून दहा लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर केलं आहे तसेच बंगालमध्ये देखील सुमारे एक लाख तीस हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे तर अन्न पिण्याचे पाणी दिवाबत्ती स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे अग्निशामल दल पोलीस कर्मचारी किनारी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधील चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत राज्यात पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे मात्र शनिवारी विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे तर रविवारी विदर्भातील बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सोमवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे